दिसते ना आम्ही असं होतो गेला आठ नंबरच्या जर्सीमध्ये असलेले गणेश उत्कृष्ट असा हात चला पडू यावेळेस मात्र बघा पंचायत काय निर्णय रेडर सेफ वन पॉइंट वारगाव परत आयटीएस संघाकडून प्रथम चढाईसाठी प्रवीण झाडे जर्सी नंबर एक जसा जर्सीचा नंबर एक तशी त्याची खेळी सुद्धा नंबर एक यावेळी दुपकी मारण्याचा प्रयत्न होता मात्र मजबूत अशी डिफेन्स सहजासहजी पॉइंट न देताना वन पॉइंट वारगाव फिर एक बार है तैयार संदीप भाऊ ज्यांच्या चढाईची आपण नेहमी वाट पाहत असतो असे संदीप भाऊ चढाईसाठी आयटीआयच्या रिंगणात डाळ बदलले चढाई शांत अशी सुरुवात डावीकडून चढाई मात्र खाली आत माघारी परतताना फिर एक बार है तैयार जर्सी नंबर एक आईटीआई की तरफ से वारगाव के रिंगन में देखते इस रेट पर क्या हो सकता है सेमीफाइनल का सामना काफी बड़ा सामना होता है अगर ये सामना जीते तो आगे तक फाइनल खेल सकते इसी सोच के साथ उतरे हुए दोनों भी टीमें एक दूसरे के विरोध में खेलते हुए खाली हाथ फिर एक बार है तैयार जर्सी नंबर सात युवा सात धागरदार पटो ज्याला पकडलं तर सर्व गळ्यांनी मिळून पकडावं लागतं असा हात चढापटो एक दुसऱ्याला काही ऐकणारा नाही फेकी तर चालेलच नाही डाव्या बाजूने चढाई तूने मुझे जाना नहीं जाना है तो पहचाना नहीं या पदिता टच पॉइंट करत आपल्या संघाला परत एकदा हम है तयार युवा स्टार अष्टपैलू जर्सी नंबर एक डाव्या बाजूने चढाई रिंग पॉइंटचा बादशाह खेलते जा बंदे खेलते रहा इस खेल का कोई अंत नहीं तू कबड्डी का खिलाड़ी कोई शांत बैठने वाला संत नहीं कोई शांत बैठने वाला संत नहीं जर्सी नंबर तीन मध्ये असलेला वारगाव चढापटू आयटीआयच्या रिंगणात उजव्या बाजूने चढाई पिच्चा म्हणजे पॉइंट करणं तेवढंच कठीण असते पण या खेळाडूसाठी तरी सोपं होऊ शकते आणि याकडे असं सर्वांचं लक्ष हलकीचे रनिंग पॉइंट काढण्याचा प्रयत्न मात्र मजबूत डिफेन्स सहज असं ती पॉइंट न देताना खाली आता माघारी परतताना फिर एक बार है ते यार जर्सी नंबर दोन जर्सी नंबर दोन मध्ये असलेला आयटीआयचा चढापटू प्रयत्न होता बोनस की फेकी काय पंचांचा निर्णय या काय सर्वांचं लक्ष बोनस प्लस वन पॉइंट उत्कृष्ट अशी पंचांची कामगिरी वेळ घेतला पण निर्णय बरोबर दिला असे आमचे पंच वैभव फिर एक बार है तैयार संदीप भाऊ डाव्या बाजूने चढाई बोनस तर प्रयत्न होता मात्र उत्कृष्ट अशी पकड प्रवीण नाम ही काफी आहे परत एकदा आयटीआय ग्रामीणचा दोन नंबरच्या टेक्स मध्ये असलेला चढेपटू उजव्या बाजूने चढाई पाय पाय आपण थोडासा साईड शांत अशी सुरुवात सध्या तरी खाली आत माघारी फिर एक बार है तैयार जर्सी नंबर तीन उत्कृष्ट असा हात चढापटू ज्याने आपल्या वणी तालुक्यातील चंद्रपूर यवतमाळचे सर्व मैदान आपल्या खेळातून गाजवले असा हा बोनसचा बादशाह मात्र यावेळेस बोनस न मिळाल्याने खाली आत परत प्रवीण झाडे चढाईसाठी वारगावच्या रिंगणात लहान काठीचा उंची लहान पण कीर्तिमान असा हा खेळाडू ज्याने आतापर्यंत आपल्या संघाला इथपर्यंत पोहोचवलंय आपल्या खेळाद्वारे सर्वांना प्रभावित केलं असा हा चढाईपटू सध्या आपल्या मानकीच्या रिंगणात आपली खेळी दाखवताना खाली आत
यावेळी जर्सी नंबर 7 पव्यान दाबलं माहिती नाही पव्यान पूरा माहोल शांत प्रवीण साडे ड्वाल्डर रेड वर बघू आपल्या संघासाठी पॉइंट मिळवू शकते का नाही याकडे सर्वांचं लक्ष. जर्सी नंबर 1-3 च्या डिफेन्स मध्ये सुपर ट्रॅकल्स चालू असताना मात्र मैदानाच्या बाहेर सुपर ट्रॅकर्स 2 पॉइंट वारगाव स्वप्ने मैदान वाशिम टायगर टीम वाशिम टायगर जाबीची शशांक वानखेडे होय प्रो कबड्डी प्लेयर होय बे प्रो कबड्डी का होता शशांक वानखेडे होता बेंगाल वॉरियर्स सेमीफायनलचा असा हा सामना टी ट्वेंटीचा सामना दोन्ही मजबूत असे संघ एकमेकांशी भिडताना फिर बाहेर आहे तयार जर्सी नंबर 2 नको फोटो त्याचा नकोच बा थोड्या वेळाने हे माहित आहे विदर्भ प्लेयर जग गुरु दीपक हुड्डाच्या टीमला हरले चर्ची नंबर 1 चा परत एकदा प्रवीण वर्गाच्या 2 डिफेन्स मध्ये पॉइंट करणं तेवढंच कठीण असते पण या खेळाडू ताकीद तरी सोपं होऊ शकते की नाही याकडे सर्वांच लक्ष मात्र खाली आत एक बार जर्सी नंबर 9 नंबरच्या जर्सी मध्ये असलेला हा चढापटू सध्या तरी शांत अशी सुरुवात आपल्या संघासाठी मात्र खाली आत माघारी परत एकदा 2 डिफेन्स मध्ये प्रवीण लक्षात नव्हतं थर्ड लक्ष असू द्या सेमीफायनलचा सामना आहे ड्वाल्डर रेड वर पण पंचांचा निर्णय इंटरनेशनल प्लेयर जिन्होंने अपने एरिया के सभी मैदान अपने खेल से रेड राउंड 1 पॉइंट आयटीआय 2 मध्ये परत एकदा 2 नंबरच्या जर्सी मध्ये असलेला हा चढापटू संघासाठी सांघिक कामगिरी करण्याकरता आपण पाहतोय उजव्या बाजूने चढाई 2 मध्ये पॉइंट काढत तेवढेच कठीण असते पण सध्या तरी शांत सुरुवात आणि खाली आत माघारी परत त्यांना टाइम आउट आणि
वाशिम चा चढाई पटू आपण बघूया खाली आत मागारी आणि कृष्णानपूरचा नावाजलेला खेळाडू शुभम ठावरी डावीकडून चढाई बे गोपा बेबी मार मार रे मात्र खाली आत मागारी तरी तिकडे 9 नंबरचा चढाई पटू आयटीआयच्या रिंगात जस्ट नंबर 9 कोणत्या संघाला पॉइंट मिळेल याकडे सर्वांचं लक्ष कधी मजबूत असे संघ एकमेकांची भिडताना कोणता संघ विजय होणार अजूनही सांगता येणार नाही का तर दोन्ही संघांनी ताकद कमी पडते युट्यूबवर पाय मॅच आहे याच्या मॅच युट्यूब भयानक कसं आहे अरे बाप करगा फक्त वैभेना गिरटकर फक्त बाकी सब आहे 7 ऑल आउट 7 ऑल आउट अशी रेट केलेली आहे आपले 7 पॉईंट घेतले प्लस 2 7 अबे मार ना बे डाव करता पाहतो पंचांचा निर्णय अंतिम निर्णय 1 पॉइंट प्रेक्षकांकडून परत एकदा सातयानाचा आवाज सध्या तरी शांत अशी चढाई असं का काहीच होत नाही त्यांना पहिलंच होऊ नाही रिअल मनी पाय म्हणा आता रिअल मनी पाय म्हणा परत एकदा खेळायला सुरुवात सेमी फायनलचा हा सामना जर्सी नंबर 1 मध्ये असलेला हा चढापटू डाव्या बाजूचा चढापटू लहान काठीचा युवा स्टार अष्टपैलू खेळाडू आयटीएस संघाचा उभरता सितारा भविष्य आज आपल्या मानकीच्या रिंगात खेळताना आपण पाहतोय मानकीच्या मैदानामध्ये आपली खेळी दाखवताना खाली आत माघारी यावेळेस परत एकदा जर्सी क्रमांक 7 मध्ये असलेला हा चढापटू 5 डिफेन्स मध्ये कोणत्या संघाला गुण मिळणार कोणता संघ विजय होणार ते अजूनही सांगता येणार नाही कारण दोन्ही संघ मजबूत असे संघ एकमेकांची भिडताना विजयाची भूक लागलेले दोन्ही संघ परत एकदा 7 नंबरच्या जर्सी मध्ये असलेला हा चढापटू वाळगावच्या रिंगणात आपले डॉक्टर का कोण त्याच पोस्टर वर नाव टाकून दिलं बॅनर वर कुठे विचार बॅनर जिथला रस्त्यावर आहे पाय पाट्यावर बसल्या
दूर आर डाई करवे परिस्थिति मध्य क्रमांक सात खेलाड़ू डाव्या बाजूने चढ़ाई सुरुवात उजवीकडे परत एकदा डावीकडे संदीप भाऊ वणी तालुक्यातील छान ज्याने प्रत्येक खेळातील मैदान आपल्या खेळातून गाजवले असा हा संदीप भाऊ रनिंग पॉइंट करणारा किती मात्र सध्या तरी मध्यंतर झालेला आहे.